नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आरोग्य विभाग भरती 2020 त्याच्याबद्दलचा आपण कट ऑफ किती जाणार मित्रांनो, व किती लावू शकतो याविषयीची माहिती पाहणार आहोत. 50% पदसंख्येनुसार मित्रांनो कट ऑफ किती जाईल, त्याचबरोबर या जागा ज्या असतील त्या 8500 एवढ्या जागा असतील, ज्या की 17000 पदांपैकी 50% जागा भरल्या जातील. तर मित्रांनो पहा किती मार्क्स मिळाल तर तुम्हाला हे पद मिळू शकतं मित्रांनो. तर आरोग्य विभाग भरतीविषयीची ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर सविस्तरपणे कट ऑफच्या माहिती बघण्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा, पुन्हा तुम्हाला वेळ नाही भेटणार मित्रांनो. आणि तुम्हाला जर कट ऑफ विषयीचं त्याचबरोबर आरोग्य विभागविषयीची पुस्तकाबद्दलची माहिती नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझा जॉब गुरु हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कसा जॉईन करायचा ते लगेच हा व्हिडिओ पाहून जॉईन करा. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरनं डाउनलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे तुम्हाला. ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल, त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीविषयीच्या या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा कट ऑफ पाहणार आहोत, जो की 50% जागांचा याच महिन्यामध्ये ही भरती निघणार आहे, याची ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला याचं परीक्षा स्वरूप देखील मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, त्याचबरोबर पुस्तकं कुठली रेफर करायची हे देखील सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, वरती आय बटनमध्ये तुम्हाला भेटेल मित्रांनो. तर बघा, आपलं परीक्षेचं स्वरूप आपल्याला समजलेलं आहे, जे की 200 मार्क्सांसाठी ही परीक्षा होणार आहे. जवळजवळ 100 प्रश्न असणार आहेत मित्रांनो, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग अजिबात नसणार आहे मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काठिण्य पातळी जी असेल मित्रांनो, ती 10वीच्या बेसवरती फक्त असेल मित्रांनो, म्हणजे परीक्षा अत्यंत सोपी असेल मित्रांनो. या ठिकाणी वरवरचे त्याचबरोबर खालचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, तुम्ही त्यासाठी खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी टोटल तुम्हाला कुठला अभ्यासक्रम आहे यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते समजेल मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला कुठलं पुस्तक एक रेफर केलेलं आहे मी तांत्रिक गोष्टीसाठी, ते देखील तुम्हाला माझ्या कम्युनिटी गाईडलाईन टॅबमध्ये पाहायला भेटेल मित्रांनो, किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, वेळ न करता आपण कट ऑफ बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण याच्यानुसार हा कट ऑफ मी काढलेला आहे मित्रांनो. या मागच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या अंदाजानुसार हा कट ऑफ आहे मित्रांनो, 2-3 वर्षापूर्वीच्या. जर याच्यामध्ये काही चुकलेलं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये करून कळवा तुमचा अंदाजे कट ऑफ किती जाऊ शकतो मित्रांनो 2020. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2020 कट ऑफबद्दलची माहिती देताना अगोदर ह्या गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये बघा 17000 जागांपैकी 8500 जागांची भरती होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण याच्यात फक्त आरोग्यसेवक, सर्वसाधारण आरोग्यसेवक फवारणी हाच कट ऑफ पाहणार आहोत. बाकीच्या पदांविषयीचा कट ऑफ आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत, जर तुम्हाला त्याची मला जास्त डिमांड केली तर. तसं मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, ज्या पदासाठी कट ऑफ व्हिडिओ बनवायचा आहे किंवा ज्या पदासाठी मित्रांनो सिलेबस किंवा नोट्स तयार करायचे आहेत. तर हा कट ऑफ आतापर्यंत झालेल्या भरतीनुसार आहे मित्रांनो, याच्यामध्ये अंदाजे हा कट ऑफ बांधला गेलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट लगेच कळवायचे आहेत मित्रांनो. तर बघा, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही मित्रांनो. तर आपण कट ऑफबद्दलची माहिती लगेच घेणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता बघा, आरोग्य विभाग भरती 2020 कट ऑफबद्दल याच्यामध्ये आरोग्यसेवक सर्वसाधारण 40% या पदांसाठीचा कट ऑफ पाहणार आहोत. तर बघा, यासाठी ओपनमधला कट ऑफ आपण सर्वप्रथम पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये बघा जनरलचा कट ऑफ लागू शकतो 151 पर्यंत, फिमेलचा लागू शकतो 145 पर्यंत, स्पोर्टमध्ये लागू शकतो 132 पर्यंत, आणि भूकंपग्रस्तासाठी लागू शकतो 134 पर्यंत. हँडिकॅपसाठी म्हणजेच अंध वगैरे हँडिकॅप हे सर्व त्यात समावेश असतो, तर 136 पर्यंत, अंशकालीनचा लागू शकतो 128 पर्यंत, आणि प्रकल्पग्रस्तासाठी 145 पर्यंत, आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर 140 पर्यंत. हा ओपनचा कट ऑफ झाला. पुढं आपण लगेच बघूया दुसरा, याच्यामध्ये बघा पुढचा आहे तो आरोग्य विभाग भरती 2020 कट ऑफ, म्हणजे आरोग्यसेवक सर्वसाधारण 40%. तर
OBC-साठीचा आहे, ज्याच्यामध्ये बघा जनरल. तर मित्रांनो याच्यामध्ये आरोग्य सेवक सेविका सर्वसाधारण 40% आणि फवारणी 50% ह्या दोघांचा समावेश आहे मित्रांनो. दोघांचा कट ऑफ पाहत आहोत आपण. तर बघा OBC-मध्ये बघा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये जनरलचा जाऊ शकतो 135, फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे 132, स्पोर्ट्ससाठी मित्रांनो या ठिकाणी 126 आहे, अर्थक्विक म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी 130, अंशकालीनसाठी 128, प्रकल्पग्रस्तांसाठी 125 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 128. तर अशा पद्धतीनेही आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. OBC-साठी हा कट ऑफ आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी दुसरा जो आहे तो EWS-साठी आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये जनरलसाठी 133 आहे मित्रांनो, फिमेल कॅन्डिडेटसाठी 130 आणि स्पोर्ट्ससाठी 123, अर्थक्विकसाठी 129 आणि अंशकालीनसाठी मित्रांनो 128, प्रकल्पग्रस्तासाठी मित्रांनो 126 आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो 125 जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे SC कॅन्डिडेटसाठी मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा जनरल कॅन्डिडेटसाठी आहे 129, फिमेलसाठी 130, स्पोर्ट कोट्यासाठी 126, अर्थक्विकसाठी 126, अंशकालीन 125 आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 126, त्याचबरोबर एक्सेस सर्व्हिसमॅनसाठी 128 कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आहे SBC. SBC-मध्ये मित्रांनो जनरलसाठी 133, फिमेलसाठी 130, स्पोर्ट कोटेसाठी 125 आणि अर्थक्विकसाठी 126, अंशकालीनसाठी 125, प्रकल्पग्रस्तासाठी 122 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 126 कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ST-PESA. ST-PESA-मध्ये मित्रांनो जनरलसाठी 120 जाऊ शकतो, फिमेलसाठी 118, स्पोर्ट 116, अर्थक्विकसाठी 113 आणि अंशकालीनसाठी 110, प्रकल्पग्रस्तासाठी 115 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण देखील 114-114 जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो ST-non-PESA जर आपण बघितलात तर जनरल कॅन्डिडेटसाठी 126, फिमेल कॅन्डिडेटसाठी 122, स्पोर्ट्ससाठी 116, अर्थक्विकसाठी 120 आणि अंशकालीनसाठी 116, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तासाठी मित्रांनो पण कमी जास्त 116-117 जाऊ शकतो आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 118 जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे NT-कॅटेगरी. NT-कॅटेगरीमध्ये जनरलसाठी मित्रांनो 130 आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 128, स्पोर्ट कोटा जर असेल तर 122 आणि अर्थक्विक म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी मित्रांनो या ठिकाणी 126 आणि अंशकालीन जर असेल तर 120 आणि प्रकल्पग्रस्तासाठी पण मित्रांनो 121 किंवा मित्रांनो 22 देखील जाऊ शकतो. एक सर्व्हिसमॅन जर असतील तर त्यांच्यासाठी 126 NT-चा कट ऑफ जाऊ शकतो. तर आरोग्यसेवक आरोग्यसेविकासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी जो आरोग्य भरती होणार आहे 2020 त्याचा आपण या ठिकाणी कट ऑफ बघितलेला आहे. हा अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमच्या अंदाजानुसार किती कट ऑफ जाऊ शकतो त्यासाठी मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही कुठल्या पदासाठी या ठिकाणी नोट्स किंवा पुस्तकं किंवा सिलॅबस मागू इच्छिता त्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला कसा जॉईन करायचं हे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला पाठवण्यात येईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे 2020 कट ऑफबद्दलची, ज्याच्या आता एका महिन्याभरामध्ये मित्रांनो एक्झाम होऊ घातलेली आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण सिलॅबस मी दिलेला आहे, त्याच्यानुसार आपण अभ्यास करू शकता. अजून काही नवीन अपडेट असतील तर ह्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही मित्रांनो. धन्यवाद.